Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. त्यांनी काय केलं, जरा बादशाबाजी झाले तर डायरेक्ट पिस्तूल काढला आमच्या एका चुलत्याच्या डायरेक्ट बंदूक डोक्याला लावली की तुम्ही जर जास्त हे करताल तर मी काही करू शकते. ते ह्या पदांचा मोठमोठ्या पदांचा गैरवापर करून आमच्या शेतकऱ्यांवर अन्याय करत आहेत. पुण्यातील IAS ऑफिसर पूजा खेडकर यांच्या आईचा एक व्हिडिओ सध्या समोर आलेला आहे आणि जो व्हिडिओ व्हायरल होत आहे किंवा माध्यमांच्या हाती लागलेला आहे तो याच ठिकाणचा आहे. खरं तर पुण्यातील मुळशीच्या या ठिकाणी डोंगरावर स्थित असलेली ही जमीन आहे आणि या ठिकाणी तो वाद झाल्याचा जो व्हिडिओ आहे तो समोर आलेला आहे. या ठिकाणी आपण एका कंटेनरवरती नाव पाहू शकता की मनोरमा दिलीप खेडकर यांची ही जमीन असल्याचा उल्लेख त्या माध्यमातून केला जातोय. आपण दुसरीकडे बघितलं तर जाळ्याचा कुंपण देखील दिसत आहे. परंतु हा जो सर्व प्रकार उघडकीस आल्यानंतर ज्या शेतकऱ्याची ही जमीन आहे ते शेतकरी आपल्या सोबत आहेत आणि त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. दादा, नेमका हा जो व्हिडिओ आहे तो कधीचा आहे आणि नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी? हा व्हिडिओ सर 2023 आहे आणि या ठिकाणी माझे आई वडील शेती करतात. शेती आमचा व्यवसाय आहे. त्याचप्रमाणे पहिले पशुपालनाचा सुद्धा व्यवसाय होता, परंतु ह्याच त्रासाला कंटाळून तो व्यवसाय बंद केलेला आहे. सध्या फक्त शेतीच करतो. तर 2023 मध्ये मनोरमा खेडेकर मॅडम आणि दिलीप खेडेकर हे आले होते या ठिकाणी लँड क्रुझर गाडी घेऊन. तर ते आले असता इथे त्यांनी एका गाडीमध्ये दुसऱ्या जिप्सीमध्ये बॉडीगार्ड सतत आणले होते. तर ते बॉडीगार्ड घेऊन आमच्या वडिलांना दमदाटी केली या ठिकाणी. मारहाण करण्याचा पण प्रयत्न केला होता त्यांनी, पण तेवढ्यात त्यांनी काय केलं की कंप्लेंट केली आम्ही ऑनलाईन पोलिसांना, पण त्याच्यावर पण काही कारवाई अशी झालेली नाहीये. आणि मग असा प्रकार झाला, त्यांनी पिस्टल दाखवली त्या मॅडमनी. आम्ही दुसऱ्या दिवशी आलो असता, घटनास्थळी आलो असता दुसऱ्या दिवशी त्या पुन्हा आल्या आणि त्यांनी सर्व लोकांसमोर पिस्टल काढल्या. पिस्टल काढून दमदाटी केली त्यांनी. त्याच्यात एखादी जीवित हानी सुद्धा कदाचित झाली असती. त्यांनी उभारलीच होती, फक्त त्यांनी फक्त एक म्हणजे हे करायचं फक्त राहिलेलं होतं. हा नाही, परंतु ही जमीन कोणाच्या नावावर आहे? कारण तो जो व्हिडिओ बघितला तर त्याच्यामध्ये मनोरमा दिलीप खेडकर या म्हणत आहेत की ही जी जमीन आहे, ज्या खरेदी खत आहे, सातबार आहे, त्याच्यावरती माझं नाव आहे. नाही, ठीक आहे ना, त्यांचं नाव असेल, थोडीफार त्यांची जमीन या ठिकाणी असेल, परंतु हा पूर्ण मोठं क्षेत्र आहे, सामायिक क्षेत्र आहे. याच्यामध्ये पहिलाच 2007 मध्ये दावा केलेला आहे कोर्टामध्ये. आणि आमचं म्हणणं एकच आहे, कोर्ट जो काही निकाल देईन तो सर्वांना मान्य असणार आहे. तर तोपर्यंत त्याच्या अगोदरच ते या ठिकाणी पूर्ण ह्याच्यावरती कब्जा करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आम्हाला त्यांचा मानसिक त्रास खूप आहे. त्यांनी काय केलेलं आहे, सुरुवातीला ते आले, आम्हाला पिस्टल वगैरे दाखवले, धाक दिला आणि त्याच्यानंतरनं काय झालं की त्यांनी या ठिकाणी आमचं जाण्या येण्याचा रस्ता आहे म्हणजे शेताची वाट पांडन थोडक्यात, तर त्या रस्त्यामध्येच बरोबर मध्यंतरी त्यांनी एक घर बांधलेलं आहे. घर बांधलेलं आहे, त्याचे पण त्या ठिकाणी नोंद वगैरे नव्हती, पण त्यांनी वरच्या लेवलनी त्यांचं काय असं आपल्याला माहिती नाही. वरच्या लेवलनी त्यांनी ती पण ग्रामपंचायतच्या माध्यमात दबाव टाकून नोंद करून आत्ताच जस्ट घेतलेली असं मला कळतंय. तर हे कुठेतरी योग्य नाही, ते त्यांच्या पदांचा गैरवापर करत आहेत. ते IAS अधिकारी असतील किंवा काय असतील त्याचा आम्हाला काही घेणं देणं नाही, परंतु ते ह्या पदांचा मोठमोठ्या पदांचा गैरवापर करून आमच्या शेतकऱ्यांवर अन्याय करत आहेत. तर माझं शासनाला, राज्य शासनाला आणि केंद्र शासनाला दोन्हींना नम्रपूर्वक एक निवेदन आणि विनंती आहे की जर असं जर शेतकऱ्यांवर अन्याय होणार असेल तर आम्ही लोकांनी, आमच्या वडीलधाऱ्यांनी, आई वडिलांनी शेती या ठिकाणी करायची का नाही? एकतर आम्ही पहिलंच की आमचं जो पशुपालनाचा म्हणजे शेळ्यांचा व्यवसाय होता तो बंद केलेला आहे. तर व्यवसाय तो त्यांच्या कुत्रे त्यांनी सोडले होते मोकाट, त्या कुत्र्यांनी आमचे शेळ्या खाऊन नुकसान झालं, मग आम्ही व्यवसाय बंद केला. त्याच्यानंतर त्यांनी या ठिकाणावरती पूर्ण आग लावली उन्हाळ्यात. आणि तुम्हाला मानसिक त्रास दिला जातो, भरपूर मानसिक त्रास दिला जातोय. त्यांनी काय केलं की ह्या सर्व क्षेत्रामध्ये आग लावली,
उन्हाळ्यात गवत असतं मोठं, आग लावून आमच्या गंजी वगैरे पेटल्या, गुरांचं जे खाद्य असतं बकऱ्यांचं चारा तो सर्व इथनं जळून गेला, आणि ह्यामुळं आम्ही गुरांचं सुद्धा त्या ठिकाणी प्राणी असते ते गोशाळेला दान केले. नाही परंतु ही जी जमीन आहे दोन बाजूची दिसते, एक उजव्या साईडला आणि डाव्या साईडला, नेमके या जमिनीवरती मनोरमा यांचं नाव दिसत आहे, ही जी पूर्ण जमीन आहे ती किती जणांमध्ये आहे आणि त्यांच्याकडे किती जागा आहे ती जाते वाटा जातो ते? नाही ना, आमची ही जी जमीन आहे ना दोन गटी, ते आमचे पासलकर कुटुंबियांची जमीन आहे आमची, तर आमची हे वडलोपारची जमीन आहे, त्यातलं काही क्षेत्र पूजा खेडकरनी घेतलेलं आहे किंवा मनोरमा खेडकरनी, तर ते आता हित म्हणजे कोर्ट मॅटर आहे ना. आमची शिवाजीनगर कोर्ट सामायिक क्षेत्र आहे, कितके तुटक असं हे झालेलं नाही, आमचं वाटप झालेलं नाही कोणाच. पण मूळ कसे खेडकर कुटुंबाच्या कोणाच्या नावावर आधी जमीन होती आणि त्यानंतर कोणाच्या नावावर झाली? पूजा खेडेकरांच्या नावावर ही जमीन होती आणि नंतर मग त्यांनी पावरा पॅटर्नी मनोरमा खेडेकरांना दिलेली आहे असं त्यांचं हे पेपर आहेत आपल्याकडं. आणि दुसरी गोष्ट, ही सगळी जमीन आमची सामायिक जमीन आहे, कोणी एकटा मालक नाही इथं, आणि ज्यांनी त्यांना दिलेली जमीन आमच्या ह्याच्यातल्या हिशातली, तर त्यांनी आमचं कोणाची सहमती नाही आहे त्यांच्या ह्याला पेपरला, त्यामुळे आमचा ह्याला विरोध आहे पहिल्यापासून. आणि हे असं आम्हाला त्रास देऊन छेड करून आम्हाला त्रास देऊन इथनं आम्हाला बाहेर काढायचे प्रयत्न आहेत खेडेकरांचे. परंतु ज्या दिवशी ही घटना घडली एक वर्षापूर्वी, त्यावेळेस तुम्ही पोलीस स्टेशनला गेला होता आणि पोलिसांकडनं तुम्हाला काय रिस्पॉन्स मिळाला? पोलिसांना आम्ही अर्ज दिलता आणि हे बी व्हिडिओ बी दाखवले, त्याच्या व्हिडिओचे आमच्याकडे हे फॉरेन्सिक लॅबचे आम्ही हे करून आम्ही कोर्टात बी सादर केलेले, कोर्ट मॅटर चालू आहे म्हणून त्याचे आम्ही पूर्ण हे केलं. पण पोलिसांनी त्यावेळी उलट आमच्यावरतीच हे केलेले, गुन्हा दाखल झालेला आहे आमचे जे आहेत केअरटेकर ते जे सांभाळतात आमची शेती त्यांच्यावरती. ज्या दिवशी ही घटना घडली, ज्या दिवशी मनोरमा खेडकर या ठिकाणी आल्या होत्या, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही देखील दिसताय, नेमकं काय घडलं होतं त्या दिवशी? नेमकं काय केलं आम्ही, त्यांचा जी सीपी होता त्याला ते विरोध केला आम्ही, त्याच्यामुळे नंतर थोडी बासाबाशी झाली आमची की तुम्ही हो त्यावेळेला तुम्ही या. त्यांनी काय केलं, जरा बासाबाशी झाले तर डायरेक्ट पिस्तूल काढला आमच्या एका चुलत्याच्या डायरेक्ट बंदूक डोक्याला लावली की तुम्ही जर जास्त हे करताल तर मी काही करू शकते आणि कोर्टात काही म्हणजे करणार ती म्हणजे अशी कुणाला घाबरत नाहीत की आमच्या म्हणजे आज अशी परिस्थिती आहे की आम्ही वर्षभर इथं येऊ शकलो नाहीये. पण हे कुठून पाठबळ येतं एवढं सगळं सगळ्यांना? हाय लेवल सगळे हा त्यांना पाठबळ म्हणजे वरून येत ते, त्याच्यामुळे येतात पोलीस प्रशासन किंवा महसुली खाते ती काय कारवाई करू शकत नाही. आता काय मागणी काय तुमची? मागणी आमची अशी आहे की जोपर्यंत कोर्ट मॅटर आहेत त्यांनी इथं आलं नाही पाहिजे किंवा आम्हाला त्रास दे सारखा वारंवार होतो तो त्रास झाला नाही पाहिजे. तर ही मुळशी येथील शेतकऱ्यांची आबिती आहे. खर तर जे अधिकारी आहेत आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या मातोश्री मनोरमा खेडकर यांच्या नावावरती सध्या काही या ठिकाणची जमीन आहे, परंतु सर्वात आधी ही पूजा खेडकर यांच्या नावावर ही जमीन होती, मात्र त्यानंतर पॉवर ऑफ अटॉर्नीच्या माध्यमातून ही जमीन मनोरमा खेडकर यांच्या नावावर केलेली आहे. परंतु जो व्हिडिओ समोर आलेला आहे तो गेल्या वर्षीचा आहे आणि सर्व जी आबिती आहे तुम्ही शेतकऱ्यांच्या तोंडून ऐकलेली आहे. मनोरमा खेडकर यांनी पिस्तूल लावल्याचा आरोप देखील या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी केलेला आहे. परंतु एक आयएएस कुटुंबातील अधिकारी असेल किंवा हे जे कुटुंब आहे ते कुठपर्यंत पोहोचलेलं आहे हे या माध्यमातून दिसत आहे आणि समोर येत आहे. त्यामुळे याकडे आता प्रशासन लक्ष देणार का किंवा या शेतकऱ्यांना न्याय मिळणार का हा देखील प्रश्न उपस्थित होत आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, मुळशी, पुणे.